वृक्ष शेतीचा पर्याय फायदेशीर ठरेल. लेखक डॉक्टर आनंद कर्वे. हवामान बदलामुळे वादळ आणि अकाली पाऊस यांचं प्रमाण वाढलंय, त्यामुळे हंगामी पिकांचं मोठं नुकसान होतं. ते टाळण्यासाठी ज्यांना शक्य आहे त्या शेतकऱ्यांनी हंगामी पिकांऐवजी वृक्ष लागवडीचा पर्याय निवडावा असं माझं मत आहे. अर्थात हंगामी पिकांच्या मानानं वृक्षांच्या नव्या वाणांची पैदास करणं हे काम अवघड आणि वेळखाऊ असतं, कारण वृक्षाचं बी पेरल्यापासून त्याला फुलं फळं येऊ लागेपर्यंत 5 ते 10 वर्ष थांबावं लागतं. नवी वाणं निर्माण करण्यासाठी वापरला जाणारा एक सर्वमान्य मार्ग म्हणजे 2 भिन्न वाणांचा संकर करून निर्माण झालेल्या संकरित बीजापासून पुढच्या पिढ्या उत्पन्न करायच्या आणि त्यांच्यातून आपल्याला हव्या असणाऱ्या गुणधर्माच्या वनस्पतींची निवड करायची. दुसरा एक मार्ग आहे तो उत्परिवर्तनाचा. गॅमा किरण किंवा इथिल मिथिन सल्फोनेट सारख्या काही विशिष्ट रसायनांमुळे वनस्पतींच्या अनुवंशिक गुणधर्मांमध्ये बदल घडवून आणता येतात, ज्यावर उत्परिवर्तनाची प्रक्रिया केली आहे अशा वनस्पतींच्या पुढच्या पिढ्या वाढवून त्यातून आपल्याला हव्या असलेल्या वनस्पतींची निवड करता येते. या दोन्ही पद्धतींमागला हेतू असा असतो की वनस्पतींमध्ये नवे गुणधर्म निर्माण करावायचे, म्हणजे त्यातून आपल्याला पाहिजे त्या गुणधर्माची वनस्पती आपण निवडू शकतो. परंतु नव्या वाणांच्या पैदाशीचे काम हे भारतात मुख्यतः सरकारी स्तरावरच केलं जातं. सरकारी नोकरीतील कोणतीच व्यक्ती दीर्घकाळ एका जागी आणि एकाच पदावर ठेवली जात नाही. तिची दर 3 वर्षांनी बदली किंवा भरती केली जाते. त्यामुळे जरी एखाद्या संशोधकाने एखाद्या वृक्षाचं सुधारित वाण निर्माण करायचं ठरवलं, तरी त्यातून काही निष्पन्न होण्याच्या आतच त्याची त्या पदावरून उचलबांगणी होणार हे निश्चित आहे. त्यामुळे हंगामी पिकांची नवी वाणं ज्या संख्येनं आणि सातत्यानं लागवडीसाठी उपलब्ध केली जातात, त्या मानाने फळझाडांची नवी वाणं फारच कमी संख्येनं आणि कमी वारंवारतेनं उपलब्ध होतात. नाही म्हणाला आंबा आणि द्राक्षाची काही चांगली वाणं गेल्या काही दशकात निघाली आहेत, पण फणस, चिंच, कवठ, सीताफळ, रामफळ, करवंद, कोकम, आडू, चारोळी, लिंबूवर्गीय देशी फळं, ताड, नारळ इत्यादी अनेक फळांच्या बाबतीत आपले पैदासकार अजून उदासीनच दिसतात. या समस्येवरचा उपाय आहे तो देशी वृक्षांचा. ते भारतात सर्वत्र आढळतात, त्यामुळे त्यांच्यात निसर्गतःच खूप वैविध्य आढळतं. आपण याबाबतीत आंब्याचं उदाहरण घेऊ शकतो. फळ रसाळ आहे की कापून खाण्यासारखं, बाठ मोठी आहे की लहान, ती रेशाळ आहे की बिनरेशाळ, बाटीत माशी असते का नाही, कैरी आंबट आहे की खोबऱ्यासारखी, पिकलेला आंबा गोड आहे की आंबट, साल जाड आहे की पातळ, चीक अधिक का कमी, पिकल्यावर फळाचा आणि गराचा रंग कसा आहे, फळाचा आकार लांबट आहे की गोल आहे, फळ किती मोठं आहे, फळ दरवर्षी भरपूर लागतात की एका वर्षाआड, मोहर वर्षातून एकदा येतो की दोनदा, आंबा पावसाळ्यापूर्वी घरात येतो का, वाहतुकीत फळ टिकतं का, बस आटवून ठेवता येतो का, अशा विविध निकषांवर स्थानिक लोकांनी आंब्याच्या वाणांची निवड केली आहे. सर्वेक्षण केल्यास या सर्व गुणधर्मांचे आंबे आपल्याला भारतात सर्वत्र आढळतील. थोडक्यात निव्वळ सर्वेक्षण करूनही आपल्याला देशी फळझाडांमध्ये सुधारणा करण्यास भरपूर वावे, कारण अनेक ठिकाणी स्थानिक लोकांनीच विकसित केलेली आपापली वैशिष्ट्यपूर्ण वाणं आढळतील. ती आपण जशीच्या तशी घेऊन त्यांचा प्रसार करू शकू. पृथ्वी तलावर वनस्पती निर्माण झालेला 2.5 अब्ज वर्ष झाली असं मानलं जातं. या दीर्घकाळात वनस्पतींची वेगवेगळ्या दिशांनी उत्क्रांती झाली आणि त्यामुळे जगात वेगवेगळ्या गुणधर्मांच्या वनस्पती निर्माण झाल्या. प्राचीन मानवानं त्यापैकी केवळ खाद्य वनस्पतींवरच भर दिला, त्यातही हंगामी वनस्पतींना जास्त प्राधान्य दिलं. पण आधुनिक काळात आपण अनेक नवनव्या गुणधर्मांच्या वनस्पतींचा शोध लावू शकलेलो आहोत. खाद्य तेलासाठी आज आपण जैतून म्हणजे ऑलिव्ह, तेल ताड आणि नारळ या वृक्षांचा उपयोग करतोच आहोत. हंगामी तेल पिकांच्या मानानं या तिन्ही वृक्षांद्वारे प्रति हेक्टर अधिक तेल मिळतं. त्याचप्रमाणे आपण स्टार्च आणि प्रोटीन यांचे उत्पादन करणारे वृक्ष शोधून काढले तर आपले स्टार्च आणि प्रोटीनचे उत्पादन तर वाढेलच, पण हंगामी पिकांसाठी दरवर्षी करावी लागणारी नांगरट, पेरणी आणि जमीन मशागत या कामांनाही आपण सुट्टी देऊ शकू. सध्या स्टार्चचा स्रोत म्हणून चिंचोक्यांचा वापर केला जातोय, पण चिंचोक्यांपासून तयार केलेला स्टार्चचा वापर खाण्यासाठी केला जात नाही. कापड उद्योगात खळ म्हणून त्याचा उपयोग होतो. याउलट फणसाची आठळी आपण खातो.
धान्यांच्या मानाने द्विदल वनस्पतींच्या बियांमध्ये प्रोटीनचं प्रमाण अधिक असतं, त्यामुळे फणसाच्या आठळ्यांमधील स्टार्च आणि प्रोटीनचा आहार शास्त्रानुसार अभ्यास होणं गरजेचं आहे. फणसामध्ये या आंब्याप्रमाणे विविध गुणधर्म आढळतात. आजवर आपण मुख्यतः फणसातल्या गऱ्यांचाच विचार केलाय, पण निसर्गात शोधल्यास आपल्याला नक्कीच मोठी आठळी आणि पापुद्रासारखा पातळ गर असणारे फणसाचे वाण सापडेल. आंबा आणि फणस या दोन्ही झाडांचे लाकूडही स्थानिक पातळीवर घरातले पाट, पोळपाट लाटणी, ताक घुसळण्याची रवी अशा विविध वस्तू बनवण्यासाठी वापरले जाते. त्यामुळे लाकडाच्या गुणधर्मांचाही आपण विचार केला पाहिजे. आपल्या देशांतर्गत उपलब्ध असणाऱ्या विविध जातींचा वापर करून जशी आपण फळझाडांची नवीन वाणं निर्माण करू शकतो, त्याचप्रमाणे फळांव्यतिरिक्त अन्य वनस्पतींचाही आपण विचार करू शकतो. याचं एक उदाहरण आहे ते म्हणजे पारिजातकाचं. पारिजातकाच्या पांढऱ्या पागळ्यांच्या खाली एक भडक केशरी रंगाचा देठ असतो. हे देठ कापून वाळवून ठेवले तर आपल्याला त्यांचा जिलबी किंवा श्रीखंडात खाद्य रंग म्हणून वापर करता येतो. या देठांचा उत्तर भारतात वापर केला जातो. तिथल्या वैज्ञानिकांनी या रंगाचा अभ्यास करून असं शोधून काढलंय की हे देठ आपण खाद्य रंग म्हणून सुरक्षितपणे वापरू शकतो. त्या देठात जी रंगद्रव्य आढळतात ना, त्यातली दोन रंगद्रव्य ही केशरातीलच आहेत. हल्ली विकतचे खाद्यपदार्थ घेण्याचा लोकांचा कल खूप वाढलाय आणि त्यामुळे पिवळे आणि केशरी खाद्य रंगांची मागणीही बऱ्याच प्रमाणात वाढली आहे. काही खाद्य निर्माते सरकारने परवानगी दिलेले रासायनिक रंग वापरतात, पण हल्लीचे गिराई सेंद्रिय पदार्थांचा वापर करण्यावर अधिक भर देतात. या संधीचा वापर करून आपण जर योग्य त्या रंगद्रव्यांचे अधिक प्रमाण असणारे पारिजातकाचे नवीन वाण निर्माण केले, तर त्यावर आधारित असा सेंद्रिय खाद्य रंगाचा एखादा नवा उद्योगही उदयाला येऊ शकेल. रंगद्रव्यांप्रमाणेच सुवासिक, मसाल्याचे आणि औषधी द्रव्य असलेले वृक्ष उपलब्ध आहेत आणि त्यावर आधारित उद्योगही ग्रामीण भागात चालवता येतील.